आज ह्या निरामय संस्थेतला संस्थेचं तपवर्ष आहे बारा वर्ष त्यांना पूर्ण झालेली आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक जणांना ही सेवा दिली असेल खूप निस्वार्थीपणे त्यांची ही अविरत सेवा चालू असते मला वाटतं ही जे काही त्यांचं कार्य आहे हे एक प्रकारचं एक प्रकारची समाजसेवाच आहे असं म्हणायला हरकत नाही नैराश्यातून बाहेर यायला होतं सकारात्मकता वाढते आणि एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारची एनर्जी त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त होते तर मला खूप चांगला त्याचा अनुभव आलेला आहे त्यांना अशीच त्यांची अविरतपणे सेवा त्यांनी चालू ठेवावी आणि त्यांना संपूर्ण त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते श्री द्वारकानाथ कामत ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला की निरामयच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात ज्यांनी अतिशय निरलसपणे आर्थिक पाठबळ निरामयच्या पाठीशी उभं केलं आणि आज त्या छोट्याशा वृक्षाचा छोट्याशा बीचा झालेला वृक्ष बघायला अमृता मॅडम आणि योगेश सर यांचं कौतुक बघायला आज कामत का का जातीनी हजर आहेत द्वारकानाथ कामत माझे काका मावशीचे मिस्टर ते उत्तम भविष्य बघतात पत्रिका बघतात आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलेलं म्हणजे माझ्या नवऱ्याला सांगितलेलं की त्याच्या भविष्यात अनेक प्रॉपर्टीज आहेत भरपूर पैसा आहे आणि असं बरंच काही ज्याच्यावरती विश्वास बसणं अजिबात शक्य नव्हतं म्हणजे खरंच कष्ट खूप करत होतो पण परिस्थिती नशीब नियती त्यावेळेला परीक्षाच घेत होती आणि त्यामुळे हातात काही नव्हतं अपयश पदरी पडत होतं तोटे होत होते आणि अशा वेळेला त्यांनी हे कथन केलं होतं <laughs> माझ्या सासूबाईंना खूप काळजी होती आमची कारण समाऊ आम्ही पायावर उभे नव्हतो आणि आमचं कसं होणार आणि जेव्हा त्यांनी हे आम्हाला सांगितलं तेव्हा आई खूप खुश झाल्या कारण आमच्या आई देखील हस्तसामुद्रीकचा त्यांचा अभ्यास होता त्या देखील हात बघायच्या आणि त्यांनाही दिसत होतं की याचं चांगलं आहे चांगलं आहे पण उघडत का नाही आहे आणि देखील खूप आज आतुरतेने वाट बघत होत्या काकांशी माझं जेव्हा आत्ताच अलीकडे आजच फोनवरती बोलणं झालं तेव्हा त्यांना मी म्हटलं की आज खूप सगळं छान झालं आहे पण त्या नाही आहेत बघायला तेव्हा ते मला म्हणाले की हे त्यांना माहिती होतं असं त्यांनी मला आजच सांगितलं आणि ते म्हणाले की एकदा तुम्ही नव्हतात घरात आणि तेव्हा माझं आणि तुझ्या सासूबाईंचं बोलणं झालं होतं आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका याची ह्याचं ह्याची खूप भरभराट होणार ह्याचं खूप छान होणार आहे सगळं पण असं ते म्हणाले आणि जेव्हा ते पण म्हणाले तेव्हा आई त्यांना म्हणाल्या की मी तेव्हा नसेन आणि ते म्हणाले की तुझ्या सासूबाई मला हे म्हणाल्यानंतर मला खूप हलकं वाटलं कारण त्यांनीच हे बोललं होतं पण त्या म्हणाल्या की चालेल तर अशा आमच्या आई ज्यांच्या आशीर्वादामुळे हे निरामय आज आहे आपण सगळे ह्या परिवारात आहोत दोन हजार दहाला निरामेटची स्थापना झाली त्यावेळेला आई होत्या तेव्हाच जे इनॉग्रेशन होतं त्यावेळेला त्यांनी हिरहिरिणी त्याच्यात भाग घेतला होता त्यांनी ते एन्जॉय केलं होतं त्यांची मनापासून इच्छा होती हे करण्याचं आणि ते स्वप्न साकार होताना त्यांनी पाहिलं होतं हाच काय तो आनंदाचा भाग सप्टेंबर दोन हजार दहाला त्या गेल्या त्याच्यामुळे नि निरामयला नावारुपाला येताना त्यांनी पाहिलं त्यांनी बघितलं की हे सगळं खूप छान होणार आहे आणि त्या आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देऊन गेल्यात आणि हे मला आजच कामत काकांकडनं कळलं कामत काका असेच पाठीशी उभे राहिले जसं मी म्हटलं की तेव्हा भाड्याचे पैसे द्यायला पण पैसे नव्हते तेव्हा जसं सुनील दंडवते जे सांगलीवरनं आले होते त्यांनी कामत काकांनी प्रज्ञा भावे म्हणून माझी मैत्रीण आहे तिने रिजबुड काका जे की तर पेशंट होते त्यांनी योगेशला सांगितलं होतं की योगेशराव काळजी करू नका मी एक्स वाय झेड एवढी अमाऊंट तुम्हाला देणार आहे तुम्हाला जशी जमेल तशी द्या असं सगळ्यांनी येऊन आम्हाला मदत केली आणि हे निरामाचं रोप तेव्हा रुजलं त्याच्यामुळे हे रुजवताना जे हात होते त्यांना तर त्यांच्याप्रती आभार तर व्यक्त केलेच पाहिजेत ना म्हणून छोटंसं धन्यवाद खूप खूप आभार काका नमस्कार सर्वांना नमस्कार करतो मी मी जेव्हा अमृताकडे जात होतो त्यावेळेला मला एक वाटतच होतं की हे जे सगळं काही चाललेलं आहे अतिशय हे पायाभूत आहे ह्याच्यामध्ये निश्चित बदल होणार आहे कारण ज्योतिषशास्त्र आणखीन हस्तसामुद्रिक अभ्यास आणि इतर लहानपणापासूनचे जे अनुभव आहेत त्या आधारावरती मी असं माझी अशी खात्री होत चालली की प्रत्येक गोष्टीला हा काहीतरी वेळ असतो म्हणजे टॉलस्ट्रायसुद्धा म्हणालेला आहे की या जगामध्ये दोन महान योद्धे आहेत एक समय स संयम आणखीन वेळ हे जर तुम्ही वेळ पाळत ना तर तुम्ही तुमच्यावर आदळणारा कुठल्याही प्रश्नावरती तो तोडगा काढू शकतो मार्ग काढू शकता मार तर त्यावेळेला मला तर असं वाटतं की याच्यात बदल होणार नाही असं काही नाही पण मी लहानपणापासून किंवा समजायला लागलं तेव्हापासून बरेच लोकांच्या अशा तोंडातून ऐकलं की याच्यात काही बदल होणार नाही पण तर असं काही म्हणू नका या जगामध्ये बदल न होणारी एकच गोष्ट आहे दिवस आणि रात्र याच्यातच बदल होणार नाही आहे त्याच्यातही बदल होणार आहे पण तो पाच हजार वर्षांनी एवढा लांबचा विचार आपण करायचं काही कारण नाही आहे पण आज जे चाललेलं आहे ते तुमचं एम जे आहे तिथं तुम्ही लक्ष द्या तुम्हाला निश्चित यातनं मार्ग सापडेल आणि जे व्हायचं आहे हे आधीच ठरलेलं आहे ही माणसं तुम्हाला त्यावेळेला भेटत जातात आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी तर वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून आईवडिलांच्यापासून होतो पण अशी माणसं सांगितल्यासारखी मला भेटत गेलीत ही ती परत आयुष्यात कधीच भेटली नाहीत तसंच मी अमोदराला सांगत होतो की तुला जे हवं आहे ते निश्चित मिळेल त्याकरता प्रयत्न करत राहा आणि म्हणतात ना सत्या प्रधान धर्म सत्यतेची भरब्रह्म सत्यापाशी पुरुषोत्तम सर्व काळ तिष्ठत तो अजून पंढरपूरला कमीवर आठ ठेवून उभा आहे सत्याकरता तुम्ही अजिबात मागं हरू नका तुम्हाला सत्य तुमचं घर शोधतील व्यक्ती शोधतील पण हे झालं ते फार चांगलं झालं त्यांनी असं त्यांना हे दोघही दोघही शंभर वर्ष जगा आणि शंभर वर्ष दोघांना असंच निरामधे आयुष्य द्या धन्यवाद माणूस जेव्हा भूतकाळ विसरत नाही आणि असलेला भूतकाळ मान्य करायला स्वीकारायला लाजत नाही तेव्हाच तो भविष्यावर हक्क सांगायला खरा खरा लायक असतो अमृता मॅडम आणि योगेश सर यांनी जे काय आहे हे, हे खुलेपणाने स्वीकारलं आहे मान्य केलं आहे आणि म्हणूनच पुढचा येणारं युग त्यांचंच आहे पुढच्या कार्यक्रमाकडे वळू श्री मिलिंद वैद्य गुरुजी निरूपणकार सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून गुरुजी हे ओंकारेश्वर येथे कार्यरत आहेत वाटवे सरांकडे त्यांनी हिलिंगचं शिक्षण घेतलं गरुड पुराण श्राद्ध कर्म षोडश संस्कार इत्यादींवर त्यांचा अभ्यास आहे त्यांच्यावर या विषयांवर त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत हिलिंगचा उपयोग मृत्यूनंतर कसा करता येईल यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे नक्षत्र वृक्षांचा ऊर्जा घेण्यासाठी उपयोग कसा करता येईल ह्यासाठीही त्यांनी प्रयोग केले आहेत मी गुरुजींना व्यासपीठावर येण्याची विनंती करते माझा आवाज आहे काही आमची नेहमीची मंडळी आहेत काही नवीन आहेत चेहरे अनेक विषयावरती येऊन वेगवेगळ्या विषयांवरती बोलून गेलो आत्तापर्यंत आज म्हटलं थोडा वेगळा विषय घेऊया वेगळा अशासाठी की बघता बघता ही बारा वर्ष पूर्ण झाली आणि योगेशचा पहिल्यापासूनचा सगळा प्रवास मी पाहिलाय ती दोघ जण मोटरसायकलवर जेव्हा माझ्याकडे यायची तेव्हापासूनच मी त्यांचा सगळा प्रवास पाहिलाय ह्या क्षणाला पोचेपर्यंतचा शक्य वेळेला मला तसे आम्ही पण त्यांना पदोपदी हातभार लावत होतो आनंद वाटला एकंदर आजचा दिवस पाहिल्यानंतर आणि त्याची लोकांपर्यंत हे सगळं पोचवण्याची धडपड <laughs> आणि काहीतरी वेगळं द्यायचं आहे ही इच्छा आणि म्हणून आज मी थोडासा वेगळा विषय घेतला आहे की प्राणिक हिलिंग तर आम्ही करतोच परंतु त्याच्यात निसर्गाचा सहभाग किती करून घेता येईल आणि ह्या विषयावरती आपल्याकडे यापूर्वी अभ्यास झालेले आहेत वनस्पतीशास्त्रातल्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेले आहेत त्याच्यापेक्षा आमच्या ऋषींनी ह्या विषयावर खूप अभ्यास केले पंचांगामध्ये अवकहाडा चक्र जे आहे तर त्या अवकहाडा चक्रामध्ये प्रत्येक नक्षत्राचा एक वृक्ष सांगितलेला आहे म्हणजेच तुमच्या प्रत्येकाचा एक वेगळा वृक्ष आहे ह्या वृक्षाचा ना आपला काय संबंध तर आपण ज्या नक्षत्रावर जन्माला आलो त्या नक्षत्रातून येणारी ऊर्जा हे तुम्हाला देण्याचं काम हे वृक्ष करतात आणि ते जर तुम्ही त्या वृक्षाशी लवकरात लवकर कनेक्ट झालात ते ऊर्जा जास्त प्रमाणात तुम्हाला मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या प्रत्येक नक्षत्राचा एक वेगळेला वृक्ष सांगितलेला आहे अवकाडाच्या चक्रामध्ये आणि नक्षत्र आणि त्यांचे वृक्ष त्या वृक्षांचा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने आयुर्वेदाच्या दृष्टीने असलेले उपयोग त्या वृक्षांचे आणि त्या नक्षत्रांच्या देवता ह्या सगळ्याची सांगड आहे त्याच्यामध्ये मग वनस्पतीपासून आम्हाला हिलिंग म्हणजे जसं आम्ही क्रिस्टल हिलिंग करतो ते पण निसर्गातनच आलेलं आहे आम्ही ऊर्जा घेऊन देतो तीही आम्ही वर्ण परमेश्वराकडनंच घेतोय मग वृक्षाकडनं ऊर्जा आपल्याला जास्तपट कशी मिळते ते एक लक्षात घ्या प्रत्येक झाडाचं लक्ष हे आकाशाकडे आहे प्रत्येक ओढ वरची लागलेली आहे आणि म्हणून वृक्ष उंच वाढतात आणि त्यांचं त्यांना मिळणारी ऊर्जा ही त्या त्या नक्षत्रांकडनं येत असते खूप बारीक अभ्यास झालेला आहे हा आपल्याकडे या विषयावरती पण ज्या ज्या वेळेला आम्हाला ऊर्जेची गरज असते त्या त्या वेळेला आम्ही जर वृक्षाकडे ऊर्जा मागितली तर ते निश्चितपणे वृक्ष तुम्हाला देतो आणि तुमचं तुमचं हिलिंग अपॉप होतं असं पहा की ऋषी तप करायला बसलेत असं चित्र डोळ्यासमोर आलं की त्यांच्या मागे एक झाड दिसतं आपल्याला आपोआपच डोळ्यासमोर येतं किंबहुना ऋषींचे आश्रम हे पूर्वी जंगलातच होते आणि वृक्षाखाली बसूनच अभ्यास केला जायचा याचं काहीतरी नातं आहे हे नातं आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याचा म्हणजे असं आहे की प्रत्येकाचा जो वृक्ष आहे त्या वृक्षाखाली बसून केलेलं अध्ययन त्या वृक्षापाशी बसून तुम्ही केलेली साधना उपासना ही तुम्हाला सहस्त्रपट फळ देते म्हणजे असं आहे की आता मेष राशीमध्ये अश्विनी भरणी आणि कृत्तिकेचा एक चरण अशी तीन नक्षत्र येतात मेष राशीमध्ये साधारण सव्वा दोन नक्षत्र एका राशीत आहेत तर अश्विनी नक्ष मेष रास जरी असली तरी नक्षत्र तीन आहेत त्यामुळे प्रत्येकाचे वृक्ष वेगळे आहेत एकाच राशीचा जरी असली माणसं तरी म्हणजे अश्विनी नक्षत्र जे आहे त्याचा वृक्ष जो आहे तो कुचला नावाचा वृक्ष आहे अतिशय अतिशय विषारी वृक्ष आहे हा त्याचा आयुर्वेदामध्ये औषध उपयोग केलेला आहे परंतु त्याचं फळ साल पान फूल सगळं विषारी आहे पण तो वृक्ष आहे त्या नक्षत्राचा अश्विनी नक्षत्राचा मग त्याच्या सान्निध्यात राहून त्याच्याकडनं तुम्हाला अश्विनी नक्षत्रातनं येणारी ऊर्जा ही तुमच्यापर्यंत पोचणार आहे आता ज्याला हा वृक्ष आता शहरामध्ये तर शक्यच नाही हे वृक्ष प्रत्येकाला आपापल्या नक्षत्राचे मिळणं तर त्याला पर्यायी वृक्ष त्याने आडुळसा म्हणून आहे की आडुळसा चालेल आणि काही नाही त्या वृक्षाच्या सान्निध्यात राहून तुम्ही ऊर्जा घ्यायचे मग एक लक्षात ठेवा चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधली एक योनी आहे ही म्हणजे स्वेदज उद्बीज अंडज आणि जरायू अशा चार प्रकारच्या ह्या ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक योनीत एकवीस एकवीस लाख प्रकारचे जीव आहेत श्वेदज उद्भीज अंडज आणि जरायू जरायू म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण जे वृद्ध होऊन मरतात ते जरायू आणि ह्या एकवीस लाख प्रकारच्या ज्यात उदबीज म्हणजे जमिनीतून उगवणारे ते जीव आहेत वनस्पतींना भावना आहेत झाडांना तुमची भाषा कळते झाडांना तुमचं रागावणं ओरडणं आनंद सगळं समजतं त्यांना सगळ्या भावना आहेत आणि हे आता वनस्पतीशास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे परंतु तुम्ही जाऊन एखाद्या झाडापाशी उभे राहून दे मला ऊर्जा देणार नाही अजिबात देणार नाही त्याच्यासाठी त्या झाडाशी तुम्हाला कनेक्ट झालं पाहिजे आणि वृक्ष जेवढा देतो तेवढा तो डामरट पण आहे हां तो पटकन तुमच्याशी कनेक्ट नाही होणार मग याच्यासाठी तुमचं रोज त्या झाडाशी संभाषण झालं पाहिजे रोज त्याच्याशी तुम्ही बोललं पाहिजे तुमचं बोलणं झाडांना कळतं अगदी घरातल्या कुंड्यातल्या फुलझाडांनासुद्धा तुम्ही बोला त्यांच्याशी बोला आणि बघा त्यांच्या बहारामध्ये फरक पडतो का नाही आपण त्या वनस्पतींशी अगदी कनेक्ट जेव्हा होतो त्यावेळेला ती वनस्पती आपल्याला भरपूर काही देते आणि म्हणूनच ऋषींचे आश्रम हे जंगलामध्ये होते की ते चोवीस तास त्यांच्या सान्निध्यात असायचे आणि आपोपच एक नातं निर्माण व्हायचं आणि आपलंही होतं आत्ताच्या सुद्धा तुम्ही ते नातं निर्माण करू शकता पण झाडाशी बोलायचं असतं आणि झाडाशी एक वेगळं नातं निर्माण करायचं असतं हेच आम्हाला माहीत नाही जर चौऱ्याऐंशी लक्ष योनीतल्या एकवीस लक्ष हे वृक्ष आहेत ह्या आहेत तर त्यांना सगळ्या भावना आहेत त्या तुम्हाला तुम्हाला कळत नाही आहेत पण त्यांना सगळ्या भावना आहेत म्हणजे तुम्ही फांदी तोडायला गेलात की त्याला काही यातना होणार आहेत ना त्या तुम्हाला कळत नाहीत आम्ही जेव्हा खसखन फूल काढतो झाडाचं पान ओरबाडतो त्याला कुठेतरी यातना होते ही भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हा आपण त्या ते झाडाशी कनेक्ट हो होतो झाडाला सुद्धा जखमा होतात हो आम्हाला ते दिसत नाहीत आम्हाला ते जाणवत नाहीत आणि तरीसुद्धा वृक्ष तुम्हाला फक्त देतच असतात तुमच्याकडनं काही घेत नाहीत त्याला तोडा काही करा तुम्हाला देणार फक्त घेणार काही नाही आणि म्हणून ह्या वृक्षांचा आपल्याशी असलेला हा जो संबंध आहे हा आपल्याला माहिती असावा आणि ह्या हिलिंगच्या क्षेत्रात ऊर्जा क्षेत्रात तुम्ही काम करताय तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल आणि म्हणून कुठल्याही झाडाशी जाऊन लगेच जा बोलायला लागायचं नाही हां नाही तर गुरुजीन सांगितले झाडाशी बोल कारण झाडावर बाकी पण बरंच काही असतं हां की जे तुमच्याशी बोलायला लागेल मग नंतर त्यामुळे आपल्या नक्षत्राचा वृक्ष काय हे आपल्याला एकदा कळलं की पहिलं काय करा तर त्याचं रोप मिळवा ते रोप वाढवा तुम्ही जेव्हा रोप वाढवता हो ना तेव्हा तुम्ही त्याच्याशी ऑपऑप कनेक्ट होता भले तुमचा वृक्ष एखाद्याचा जांभूळ आहे एखाद्याचा वड आहे एखाद्याचा उंबर आहे तर हे काय घरात लावण्याचे वृक्ष नाहीत परंतु काही व एक वर्ष हो, दोन वर्ष आपल्याला जेवढं म्हणजे मोठं एक करता येईल तीन चार फुटापर्यंत पाच फुटापर्यंत आपल्याला जमेल तेवढं घरामध्ये वाढवावं त्याला आणि नंतर कुठल्याही मोकळ्या जागेत नेऊन लावावं झाडं लावायला लावा काही सरकारने कुठे बंदी घातलेली नाही आहे आमच्याकडे जागा नाही हे उत्तर देऊ नका एक खोली असली तरी चालेल कुंडीमध्ये झाड लावा त्याला लळा लावा नुसतं झाड नका लावू आणि मग ते कुठेही नेऊन लावा तुम्ही आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्या झाडापाशी जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला प्रचंड ऊर्जा त्यांनी नाही दिली तर मला विचारा काही तुम्हाला दुखून दे खुपू दे काही होऊन दे सगळ्याला ते झाड तुम्हाला ऊर्जा देणार आहे ह्याचं कारण ते झाड तुमच्या जन्म नक्षत्राशी कनेक्ट आहे स्वतः लावलेलं जे असेल त्याला ते लवकर कनेक्ट व्हाल तुम्ही आणि म्हणून हे नक्षत्रांचे वृक्ष माहिती करून घ्या शक्य झालं तर आपल्या घरात कुंडीत बागेत जिथे कुठे लावता येईल तिथे लावा त्याची जोपासना करा आपल्याकडे धर्मशास्त्र असं सांगत वर का की तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कमीत कमी एक झाड लावून जगवून मोठं केलं असेल तरच तुम्हाला मेल्यावर लाकडात जळायचा अधिकार आहे फोकटची लाकडं तुमच्यासाठी कोणी तोडायची नाहीत एक झाड लावा जगवा आणि म्हणून पूर्वी असायचं कोकणात असं आजो म्हणायचं आहे आंबा माझा आहे हो हां हे माझ्यासाठी लावले झाड मी अहो त्यांनी लावलेलं ला अख्खं झाड काही लागत नाही उरलेलं ला तुम्हालाच राहत आहे ना पण अधिकार तेव्हा प्राप्त होतो जेव्हा त्या झाडाचं तुम्ही संगोपन करता आणि म्हणून आपल्याकडे प्रत्येक नक्षत्राचा वृक्ष सांगितलेला आहे आणि हे जर आम्ही पाळू तर कशाला पर्यावरण पर्यावरण करायला हवं आहे प्रत्येकाने एकच झाड आहे जास्त नाही उभे आयुष्यात आणि ते सुद्धा आणि नुसतं लावायचं नाही त्याच खड्ड्यात दरवर्षी वृक्षारोपण नको <laughs> लावलेलं झाड जगलं पाहिजे आणि नुसतं जगलं नाही पाहिजे तर तुमचं त्याचं नातं निर्माण झालं पाहिजे पहा तुम्हाला सांगतो की म्हणजे माझे स्वतःचे अनुभव आहेत की झाडाला फुलं कमी असतील ना येत तर जाऊन त्याच्याशी फक्त बोलायचं काय रे नाराज झालास का, का तुला काही हवं आहे का तुला काही त्रास होतोय का फुलं का कमी यायला लागले आहेत त्याचा भर वाढतो म्हणजे तुम्हाला अनुभव माझे स्वतःचे सांगतो की आम्ही सगळी मित्रमंडळी फिरायला गेलो होतो अलिबाग नागावला आमचे मोघे गुरुजी होते त्यावेळेला आणि नागावला समुद्रावर फिरायला गेलो आणि त्या सुरूच्या बनामध्ये गेल्यानंतर त्याला अचानक काहीतरी व्हायला लागलं त्याला कळे ना काय होतंय ते चक्कर येते का छातीत दडदडत आहे का काय म्हणलं मला सुचत नाही आहे काहीतरी होत आहे काय करू आणि तो बसला बसला तो नेमका एका सुरूच्या झाडाखाली बसला मी त्याला म्हटलं आहे झाडाची मुळी झरात घट्ट धरून ठेव हात धरल्यासारखी मुळी त्याने ती मुळी धरून ठेवली मी म्हटलं वृक्षराजा आम्ही तुझ्याकडे पाहुणे आलो आहे रे इथे इथे आमची काहीही सोय नाही आणि ह्याला ज्या ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जा आत्ताच्या आत्ता त्याला दे ही तुला मनापासून प्रार्थना करतो आहे आणि त्याच्याकडे पाहत राहिलो दहा मिनटं आणि अक्षरशः दहाव्या मिनटाला उठून बसला तो बरं वाटतंय म्हटलं आता मला म्हणलं दिली त्याला नमस्कार कर ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने झाडांशी कनेक्ट होतो ना तेव्हा ते, ते शंभर टक्के तुम्हाला ऊर्जा देतात मात्र आम्हाला ते जमलं पाहिजे आणि मग त्याच्यासाठीही झाडं माहिती पाहिजेत आणि म्हणून आपल्याकडे देवांची पूजा असो काय गणपतीची पूजा असेल देवीची पूजा असेल प्रत्येक वेळेला आम्हाला पत्री व्हा असं सांगितलेलं आहे आम्ही मंडईत जातो आणि पत्रीचा जो काही गठ्ठा मिळतो हिरव्या पानांचा तो घेऊन येतो त्यातलं एकही पान मला माझ्या बापाला आणि माझ्या मुलाला ओळखता येत नाही पण आम्ही तो सगळा भारा उचलून गणपतीच्या डोक्यावर ठेवतो वाहिली तुला पत्री पत्री वहा याचा अर्थ असा आहे की एकवीस प्रकारच्या वनस्पतींची ओळख करून घ्या तुम्हाला ते कळलं पाहिजे की गणपतीला हे पत्र आवडतं वर्त, पान आवडतंय म्हणजे हे झाड मला माहिती पाहिजे आणि जेव्हा अशी ओळख होते तेव्हा आपापच नकळतपणे तुम्ही त्यांच्याशी जोडले जाता त्याच्याच बरोबर त्या नक्षत्रांच्या देवत आहेत प्रत्येक नक्षत्राची एक अधिष्ठात्री देवत आहे मग आम्हाला काय करायचंय ज्या वेळेला काही आम्हाला ऊर्जा घ्यायची कुठल्याही प्रकारचं ज्ञान मिळवायचंय काय तपसाधना करायचे उपासना करायचे तर त्या झाडाखाली बसून अगोदर त्या देवतेचं स्मरण करा जी त्या नक्षत्रातली देवता आहे प्रत्येक नक्षत्राची देवता आहे वेगळी ती नक्षत्र देवता तिथून तुम्हाला ऊर्जा देत असते रोज आणि ती येणारी ऊर्जा त्या वनस्पतीत त्या वृक्षात येते आणि वृक्षातनं तुमच्याकडे येते म्हणून आपल्या घराभोवती झाडं असलीच तर नुसते लोखंडी सांगाडे नकोत भले आम्ही सोसायटीत राहत असू सोसायटीत लावा झाडं अगदी प्रत्येक गोष्ट माझ्या मालकीची पाहिजे असं नाही कुठेतरी लावा पण ती झाडं लावा त्यांच्यापासून ऊर्जा तुम्हालाच मिळणार आहे आणि ती ते फुकट देणार आहेत हा आणि एकदा का तुम्हाला ते गणित कळलं ऊर्जा कशी घ्यायची झाडाकडून की खूप सोपं आहे हो सगळं मग नुसतं ते म्हणून ते विशिष्ट झाडाखाली बसून विशिष्ट ऊर्जा घ्यायची आहेत मला सांगा बोधी वृक्ष हा पिंपळ वृक्ष आहे तो गयेला तो आणि त्याच्या खाली बसून बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं म्हणून तो बोधीवृक्ष आहे ना ज्ञानाचा बोध झाला आज आमच्या प्रत्येक पूजेत कुठे ना कुठे झाडाशी संबंध जोडलेला आहे मांदाराचं झाड दिसलं की आम्ही नमस्कार करतो नाही गणपती आहे रुई दिसली की आम्ही नमस्कार करतो नाही शनी आहे मारुती आहे उंबर दिसल्यावर तर आम्ही प्रदक्षिणा घालतोच दत्त महाराज तिथे आहेत म्हणजे असं ना त्या रूपाने तुम्हाला त्या झाडापर्यंत न्यायचं आहे मात्र काय होतं हे झाडापर्यंत तुम्हाला नेताना त्याचा मूळ उद्देश जो आहे तो तुमच्या लक्षात येत नसल्यामुळे आम्ही तेवढ्या गांभीर्याने ते त्या ते झाडांकडे पाहत नाही त्या विषयाकडे पाहत नाही ऊर्जा घेण्याचे आणि ऊर्जा देण्याचे अनेक स्रोत आपल्याकडे आहेत जी पंचमहाभूत आहेत ही सगळी पंचमहाभूत तुम्हाला या ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये वापरता येतात सगळी अग्नीपासून घेता येते जलापासून घेता येते आकाशातून घेता येते वायूतून घेता येते सगळीकडनं ऊर्जा तुम्हाला घेता येते तशीच वृक्षांकडनं पण घेता येते आणि देता पण येते एखाद्या ये, माणसाला एखाद्या झाडापाशी उभं करून तुम्ही जर त्याला हिलिंग केलं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप लवकर आणि फास्ट आणि चांगला मिळणार आहे कारण तुम्हाला मदत करायला वर्ण ऊर्जा येते मात्र ते झाड त्या माणसाच्या त्या नक्षत्राचं असलं तर अतिउत्तम आज पुण्यामध्ये नक्षत्र उद्यानं झालेली आहेत म्हणजे मला वाटतं सिंहगड रोडला देशपांडे उद्यान तिथे नक्षत्र सत्तावीस नक्षत्रांची झाडं लावलेत आहे त्याच्यानंतर सी डी एसपाशी मुखर्जी उद्यान म्हणून आहे तिथे पण केलं आहे असं मी ऐकलं आपल्या नक्षत्राचा वृक्ष आपल्याला माहीत नसेल तर तिथे जाऊन तो पहा ओळखा माहिती करून घ्या त्याची त्याची रोपं कुठे मिळतील त्याला कुठल्याही गोष्टीला ना माहिती गोळा केल्याशिवाय काही उपयोग नाही आहे मग ह्याची पण जेव्हा तुम्हाला माहिती होईल आणि तुम्ही कर हे करायला लागाल आणि लक्षात ठेवा लहान झाडाकडनं कधीही काही मागू नका कारण वृक्षाचा जन्म हा देण्यासाठी झालेला असल्यामुळे छोट्या रोपट्याकडे जर तुम्ही ऊर्जा मागितलीत तर ते रोपटं सगळी ऊर्जा तुम्हाला देतं स्वतः मरून जात अनुभव घ्या पाहिजे तर ह्याचे त्यामुळे छोट्या वृक्षाकडे किंवा छोट्या जसं लहान मुलाकडे आम्ही मागत नाही तसं समजा आता आपण जांभळीचं झाड कुंडीमध्ये लावलं आहे तर तो, तो जांभूळ हा वृक्ष आहे ना तो वृक्षाच्या एवढा होईपर्यंत त्याच्याकडे मागू नका पण त्याचं सुद्धा तुम्हाला फायद्याचं काय तर त्या नक्षत्रातनं येणारी ऊर्जा त्या जांभळाला मोठं करण्यासाठी वर्ण येतच आहे आणि तुम्ही त्याच्या सान्निध्या हातात म्हणजे तुम्हाला ती ऊर्जा मिळतेच आहे वेगळी मागायची गरज नाही आणि म्हणून मग मेष राशीमध्ये आपल्याला अश्विनी नक्षत्राचा वृक्ष सांगितला की कु कुचला म्हणून तो जो वृक्ष आहे तो दुर्मिळ आहे जंगली वृक्ष आहे तो आणि विषारी आहे हाताळायची माहिती नसेल तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकेल आणि म्हणून त्याच्याऐवजी आडूळसा हा सांगितलेला आहे अश्विनी नक्षत्राची देवता जी आहे ती अश्विनी कुमार आहे मी आत्ता फक्त देवता आणि वृक्ष एवढंच सांगणार आहे त्यांची उपासना नंतर त्या वृक्षाशी कसं कनेक्ट व्हायचं कुठल्या वृक्षाशी व्हायचं नाही हां हे नंतर सांगेन पण हे माहिती करून घेतल्याशिवाय जाऊ नका कुठल्या तरी झाडाजवळ नाही आज अर्धवट ज्ञान घातक असतं म्हणजे तुम्ही रस्त्याने जाताना सांग सांगतो तुम्हाला की चिंच पिंपळ वड ही रस्त्यावरची जी झाडं आहेत ह्या झाडांवर शंभर टक्के वाईटचं ऊर्जा असते आपण म्हणतो की नाही त्या कोपऱ्यावरच्या चिंचेवर हडळ बसले हां <laughs> त्या पिंपळावर मुंजा बसलाय हे जे म्हणतात ना म्हणजे थोडक्यात काय आहे की ही जी असंस्कारित झाडं आहेत रस्त्यावर आपोआप वाढलेली असंस्कारित झाडं तर त्यांच्यावरनं त्यांच्याजवळ अशा वाईट ऊर्जा असतात आणि तुम्ही जेव्हा हात पुढे करून ऊर्जा मागता ना तेव्हा पहिलं ते येतं हां म्हणजे घरी जाऊन थैथ घालाल त्यामुळे रस्त्याने जाताना कुठल्या झाडाला काय मागू नका मग कुठल्या झाडाकडनं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुम्ही रोप लावा तुम्ही कनेक्ट व्हा याच्याशी वेळ लागेल पण एकदा कनेक्ट झालात की शेवटपर्यंत तुम्हाला फ्री पुरवठा आहे सगळा हां त्याचा मग त्याचबरोबर भरिणी नक्षत्राचा आवळी हा वृक्ष आहे आणि भरणी नक्षत्राची देवता आहे यम हे आत्ता फक्त देवता सांगून ठेवतोय याचं कारण असं आहे की त्या देवताही तुमच्याशी कनेक्ट असतात आणि तुमच्या उत्कर्षाला तुमच्या प्रगतीला ह्या देवता मदत करत असतात आणि म्हणून त्यांची उपासना पण करायची आहे त्याच्यामध्ये तो विषय खूप वाढणार आहे म्हणून मी आता थोडा सांगतो जास्त सांगत नाही कारण या प्रत्येक गोष्टी नक्षत्र त्याची देवता त्याची उपासना त्याचे वृक्ष वृक्षाचे आयुर्वेदिक उपाय आणि आध्यात्मिक हे असे एवढे भाग आहेत त्याचे हां त्यामुळे आत्ता फक्त सगळ्या नक्षत्रांची सगळ्या राशींचे वृक्ष सांगतो त्यांच्या देवता सांगतो थोडंफार बाकीचं जेवढं सांगता येईल तेवढं सांगतो एका एप एका एपिसोडमध्ये होणार नाही असं येते मग का कृत्तिका नक्षत्र आहे त्या कृत्तिका नक्षत्राचा वृक्ष हा उंबर जो आहे जो सगळीकडे उपलब्ध आहे किंवा आपल्याला पाहायला मिळतो पण लक्षात ठेवा उंबर आणि औदुंबर एकाच झाडाला दोन शब्द आम्ही वापरतो की नाही आमच्या आवारात उमराचं झाड आहे आणि आमच्या इथे औदुंबर आहे तर औदुंबर कुठला तर ज्याला पार बांधलेला आहे ज्याच्या ठिकाणी देव सान्निध्य आहे जेथे दत्ताचा निवास आहे त्याला औदुंबर म्हणायचं आणि उगाच कांबळा कावळा चिमणी शिटली आणि कुठेतरी उगवलेला असेल तर तो, तो उंबर झाडाला संस्कार असल्याशिवाय त्याच्यात महत्त्व येत नाही आणि म्हणून उंबर आणि औदुंबर हे दोन वेगळे आहेत लक्षात ठेवा उंबरच आहे म्हणजे झाड तेच नावं वेगळी मग तसं हे कृत्तिका नक्षत्राचं उंबर उंबर हा वृक्ष आहे आणि प्रजापतीही त्याची अग्नी ही देवत आहे ही देवत आहे त्याची अग्नीची उपासना त्या नक्षत्राच्या व्यक्तींना जास्त फायद्याची ठरते ही त्यांची देवता आहे मग त्याच्याचबरोबर रोहिणी नक्षत्र हे वृषभ राशीमध्ये येतं कृत्तिका नक्षत्राचे काही भाग म्हणजे प्रत्येक नक्षत्राचे चार चरण आहेत तर एक चरण जातो कृत्तिका नक्षत्राचा मेषेमध्ये आणि बाकीचे तीन आहेत ते वृषभेमध्ये आहेत आणि म्हणून वृष कृत्तिका रोहिणी आणि मुग हे वृषभ राशीचे नक्षत्र आहेत मग ह्या नक्षत्रांना त्यांनी सांगितलेलं आहे की कृत्तिका नक्षत्राला उंबर आहे रोहिणीला जांभळीचं झाड आहे जांभूळ रोहिणीची देवता आहे प्रजापती म्हणजे ब्रह्मा ही रोहिणी नक्षत्राची देवता आहे मृग नक्षत्राचा वृक्ष आहे खैर खैर म्हणजे ज्याच्यापासनं काग बनवला जातो तो मोठा वृक्ष आहे खैर सुद्धा आणि ते लाकूडही खूप म्हणजे चांगल्या परतीचं चा, असं समजलं जातं खैराचं लाकूड मग त्यामुळे खैर हा मृग नक्षत्राचा वृक्ष आहे आणि त्याची देवता आहे सोम म्हणजे चंद्र ही त्या नक्षत्राची देवता आहे त्याच्यानंतर आरद्रा पुनर्वसू मृगाचा काही भाग हे जे येतात हे मिथून राशीमध्ये येतात आरद्रा नक्षत्र जे आहे आरद्रा नक्षत्राचा कृष्णागरू नावाचा वृक्ष आहे हा कृष्णागरू तुम्हाला नक्षत्र उद्यानातच पाहायला मिळेल तो एक चंदनाचा प्रकार आहे आगारू हे त्याचं मूळ नाव आणि त्या पासून तयार होते ती अगरबत्ती अगरबत्ती हे नाव उदबत्तीला त्याच्यामुळे आलंय त्या आगारू चंदनाची पावडर त्याच्यामध्ये वापरली जाते मग त्याला पर्याय म्हणून तुम्ही चंदनाचा वृक्ष पण घेऊ शकता कृष्णागरूच्या त्या पर्याय म्हणून चंदनाचा वृक्ष पण घेऊ शकता मग ह्याबरोबर तो कृष्णागुरू जो आहे त्यांची देवता ही शंकर आहे शंकर आणि रुद्र ही दोन्ही नावं एकाच देवतेची असली तरी शंकर म्हणजे शंकर म्हणजे कल्याण करणारा आणि रुद्र म्हणजे तुम्हाला रडवणारा हां कारण तो विध्वंसक पण आहे ना म्हणून त्याची ती रूप आहेत वेगळी मग ही देवता शंकर आहे याची नक्षत्र देवता अरद्र नक्षत्राची शंकर आहे पुनर्वसु नक्षत्राचा वृक्ष जो आहे तो आहे वेळू वेळू आणि बांबूत फरक आहे आणि वेत यात पण फरक आहे आम्ही एकाच याला म्हणतो पण वेळू कुठला जो पोकळ असतो तो, तो वेळू आणि जो भरीव असतो तो, तो बांबू मग ह्याची नक्षत्र देव नक्षत्रवृक्ष वेळू आहे वेळू म्हणजे त्याला कोकणामध्ये चिवा म्हणतात किंवा मोठे मोठे असे झाड असतात मोठे असे ते वासे म्हणून वापरले जातात पण तो पोकळ असतो तो, तो वेळू हा वृक्ष आहे आणि बांबू जे असतात हे भरीव असतात अगदी बारीक मध्ये पोकळी असते अगदी किंचित पण बाकी भरीव असतो सगळा त्यामुळे वेळू हा जो नक्षत्र त्यांनी सांगे पुनर्वसु नक्षत्राला वेळू हे सांगितलेलं आहे आणि अदिती ही त्याची देवता आहे अदिती ही सर्व देवतांची माता असं म्हटलेलं आहे तिला आणि मग ती अदिती ही देवता त्याची आहे पुष्य नक्षत्राचा वृक्ष आहे पिंपळ पुष्य नक्षत्र हे कर्कराशीमध्ये येतं पुनर्वसु पुनर्वसु पुष्य नासलेशा अशी नक्षत्र येतात ती तर पुष्य नक्षत्राला पिंपळ हा वृक्ष सांगितलेला आहे पिंपळ आणि पिंपर यात फरक आहे पिंपरी वेगळी आणि पिंपळी वेगळी ही गावांची नावं ले या झाडांवरच पडलेली आहेत हां चिंच आणि वड भरपूर म्हणून चिंचवड हां पिंपरीची झाडं भरपूर म्हणून पिंपरी हां ही या झाडांवरनं पडलेली नावं आहेत मग हे पिंपळ आणि पिंपर यात फरक आहे पिंपळाचं पान जास्त टोकदार असतं आणि पिंपळाच्या झाडाखाली आपण म्हणतो मारुतीचा निवास आहे पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मी आहेत असं पिंपळाला प्रदक्षिणा वगैरे पुष्कळ पुष्कळ आहे पिंपळ ह्या विषयावर पुष्कळ आहे बोलायला पण त्याबाबत सुद्धा ही सांगून ठेवतोय की कुठल्याही पिंपळाला जाऊन बिलगू नका कारण त्याच्यावर <laughs> मुंजा पण असतो त्यामुळे पिंपळ हा वृक्ष पुष्य नक्षत्राचा आहे आणि त्याची देवता जी आहे ती बृहस्पती म्हणजे गुरु ही त्यांची देवता आहे बृहस्पती त्या व्यक्तीने गुरु उपासना केली गुरुशी एकनिष्ठता असेल तर लवकर फलद्रूप त्या नक्षत्राला त्याचा फायदा होतो मग त्याच्याबरोबर आश्लेष नक्षत्र जे आहे तर आश्लेषा नक्षत्राला नाग चाफा आहे झाड अस्लेषाचं नागचाफा आणि या नागचाफ्याबरोबर त्या नक्षत्राची देवता आहे सर्प म्हणजे अनंत वासुकी शेष पद्मनाभमच्या कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा हे जे आपण नवनागाचं स्तोत्र म्हणतो तर ही उपासना करायची त्यांनी कारण त्यांची देवताच सर्प आहे आश्लेषा नक्षत्राची मग हे ज्या वेळेला अस्लेषा नक्षत्र नाग नागचाफा हा त्यांचा वृक्ष सांगितलेला आहे तो नाही मिळाला तर कोकणात उंडल किंवा उंडी असं एक झाड आहे ते त्याला पर्यायी वृक्ष म्हणून चालू शकणार आहे शक्यतो नागचाफा शोधायचा नाही तर मग पर्यायी वृक्ष कारण तो त्या झा देवतांशी कनेक्ट आहे आणि त्यामुळे त्या ऊर्जा त्या आपल्याला लवकर मिळणार आहेत त्याच्यानंतर मघारास मघा नक्षत्र सिंहरास त्या मघानक्षत्राचा वृक्ष आहे वड वट वटवृक्ष आणि त्याची देवता आहे पितर मघा सिंहराशीच्या मघानक्षत्राची देवताच पितर आहे त्यामुळे पितरांची सेवा आणि पितरांची उपासना ही करायची पितर ह्या देवता आहेत वडिला जवा पण जवा म्हणजे पितर ही जी आमच्या डोक्यात संकल्पना आहे ती थोडी बाजूला ठेवा वसुरुद्र आणि आदित्य या लोकात ते आहेत म्हणजे वसुरुद्र आणि आदित्य हे आमचे पितर आहेत आणि म्हणून आपल्याकडे पितृस्तोत्र नंतर पितृ प्रार्थना वेदांमध्ये ऋग्वेदात सुद्धा पित्रांची काही सूक्त आलेली आहेत आणि ओम पितृभ्यो न महा एवढा सोपा जप त्यांनी केला तरी चालणार आहे त्याचे जप पण आहेत वेगळे वेगळे ते पुढच्या वेळेला सांगेन सगळे तर हे मघा नक्षत्र सिंहरास यांचा वटवृक्ष आहे पितर देवता आहे पूर्वा नक्षत्राचा पळस आहे मघापूर्वा आणि उत्तरात तीन नक्षत्र येतात सिंहराशीत तर पूर्वा नक्षत्राचा आहे तो पि पळस आहे आणि त्याच्याबरोबर भग ही देवता आहे भग ही देवता आहे त्याची तर ही भग काय आहे नेमकी तर भग म्हणजे ऐश्वर आणि ऐश्वरवान म्हणून भगवान असा शब्द येतो म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर प्राप्तीसाठी भग या देवतेची उपासना करायला सांगितलेली आहे आणि ती त्या नक्षत्राची देवता आहे पूर्वा नक्षत्र पळस वृक्ष आणि भग ही देवता आहे मग त्याच्याबरोबर उत्तरा नक्षत्राला पायरी हा वृक्ष सांगितला आहे पंचांगात पण पायरी म्हणजे आंब्यातला प्रकार नाही तर पायरी म्हणजे पिंपरी तर पिंपरं आणि पिंपळं हे दिसायलाही सारखे आहेत पानं पण सारखीच असतात फक्त पिंपरीचं पान आहे त्याचं टोक वाढत नाही जास्त तोकडं असतं आणि पिंपळाच्या पानाचं टोक अगदी मोठं होतं रेषांमध्ये फरक आहे पानांवरल्या बाकी दिसायला दोन्ही झाडं सारखीच आहेत ते बघितल्यानंतर लक्षात येतं पिंपळ कुठला आणि पिंपर कुठला पण हे पिंपर हे जे झाड त्यांनी सांगितलेलं आहे पायरी उत्तरा नक्षत्राला सांगितलेलं आहे आणि उत्तरा नक्षत्राची देवता जी आहे ती आर्यमा म्हणून देवता आहे आता ह्या आर्यमा ही कुठे आहे तर चौथ्या स्तरावर म्हणजे चौथ्या स्वर्गामध्ये त्याच्या पलीकडे ती आहे आर्यमा ही देवता आणि त्या उत्तरा नक्षत्रातून त्या देवतेची ऊर्जा आपल्याकडे येत असते कधीतरी मोकळ्या आकाशात नक्षत्र बघायला मिळालं तर बघायचं आणि ते बघताना त्या झाडाखाली उभं राहायचं मग ऊर्जेचा अनुभव घ्यायचा की आहे मग आम्हाला कारण प्रत्यक्ष नक्षत्र दिसत असतं डोळ्यांनी आणि आपण त्या झाडाजवळ असेल तर आपल्याला सरळ सरळ येत असते सहस्त्रपट ऊर्जा फुल चार्ज थोडक्यात हे यांचं हे उत्तरा नक्षत्र हस्त नक्षत्राचा मात्र त्यांनी जाई वृक्ष म्हणता येणार नाही जाईचा वेल असतो पण तो, तो खूप मोठा होतो जाईचा वेल खूप मोठा होतो अगदी आपल्या मनगटासारखा जा होतो झाड चांगला आणि खूप उंच पण वाढतो मात्र त्याला झाडाचा आधार लागतो मग जाई हे जे सांगितलेलं आहे ते हस्त नक्षत्रासाठी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सूर्य उपासना करायची हे सिंह नक्ष सिंह राशीसाठी झालं कन्या राशीमध्ये हस्त चित्रा आणि उत्तराचा काही भाग ही नक्षत्र येतात कन्या राशीमध्ये तर हस्त नक्षत्राला जाई सांगितलेलं आहे आणि चित्ता चित्रा नक्षत्राचा वृक्ष बेल बेल आहे बेल बेलाचं झाड ते आपल्याला परिचित आहे कुंडीमध्ये घरात मोठे व्हायला लागलं की नेऊन लावा बाहेर कुठेतरी त्याचं सान्निध्य त्याच्याशी आपलं नातं जुळवणं हे खूप महत्वाचं आहे आणि मग ह्या चित्रानक्षत्र बेल आणि त्यांची देवता आहे ती त्वष्टा त्वष्टा म्हणजे विश्वकर्मा विश्वकर्मा म्हणजे हा एक देवांचा कारागीर आहे असं म्हटलं तरी चालेल की इंद्राला वज्र त्यांनी बनवून दिलं त्वष्टांनी तोच पुढे विश्वकर्मा म्हणून आला आणि मग महाभारतामध्ये हस्तिनापुरात त्यानंतर ह्या ज्या नगरी वगैरे सगळ्या बांधल्या त्या त्यांनी विश्वकर्म्यांनी उभ्या केल्या तर तो विश्वकर्मा हा या चित्रानक्षत्राची देवता आहे आता नक्षत्र देवता मला कळल्यानंतर त्या देवतेची उपासना काय करायची हे पण बघायला पाहिजे किंवा त्याची माहिती मिळवली पाहिजे नुसतं त्या झाडाजवळ जाऊ नका त्या नक्षत्र देवतेची जर उपासना तुम्ही कराल तर ते झाड लवकर कनेक्ट होईल तुम्हाला कारण ऑलरेडी ते त्याच्याशी कनेक्ट आहे आणि ही माहिती मिळवणं ती सर्व देव देवतेची सर्व बाबतीत माहिती मिळवणं म्हणजेच त्या देवाची प्रदक्षिणा आहे यालाच प्रदक्षिणा म्हणायचं दुसरी प्रदक्षिणा नसते कुठली मग ही हे करताना चित्रा नक्षत्राचं जसं मी सांगितलं की बेल आणि बे बेल जर नसेल तर निरगुडीचं पण झाड सांगितलेलं आहे अगदी खेडेगावांमधलं सहज उपलब्ध असलेलं झाड आहे ते निरगुडी निरगुडीचा पाला बऱ्याच ठिकाणी औषधाला वापरला जातो तर ते पण बेलही तसा काही अगदी दुर्मिळ नाही आहे त्यामुळे हे बघायला हरकत नाही स्वाती नक्षत्राची वृक्ष जो आहे स्वाती नक्षत्राचा तो अर्जुन अर्जुन वृक्ष म्हणजे अर्जुन साधडा म्हणतात आपल्याकडे त्याला आहेत पुण्यात झाडं आहेत अर्जुन सादड्याची फक्त ती आपल्याला माहिती नाही कारण अर्जुन सादड्याचं पान गणपतीच्या पत्रीत लागतं तेव्हा ती आहेत आपल्या इथे आणि आपल्याला आपलं वृक्ष जर माहीत नसेल तर माहीत करून घ्यायचा नक्षत्र उद्यानात जाऊन अगदी व्यवस्थित त्याची ती माहिती जो मला सगळी इंग्लिश नाव काय आहे याचं रोप किती वाढतं याचं वृक्ष होतो का काय होतं हे सगळं डिटेल माहिती तुम्हाला तिथे लावलेली आहे त्या झाडांवर ती निदान आपल्या नक्षत्रा तरी जाऊन जरूर बघा त्याच्यामध्ये मग स्वाती नक्षत्राचा अर्जुन सादडा हा वृक्ष आहे आणि वायू ही देवता आहे त्यांची त्याच्याच बरोबर विशाखा नक्षत्र जे आहे त्यांना नागकेशर हा वृक्ष सांगितलेला आहे नागकेशराचा जो वृक्ष आहे तो तसा अगदी सहज उपलब्ध नाही पण रोप मिळू शकेल त्याच्याऐवजी केवडा हा सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे चालेल म्हणून बकुळीचं चालेल प पर, म्हणजे पर्यायी वृक्ष बकुळ पण चालेल पण नागकेशर मिळालं तर अतिउत्तम आणि त्यांची देवता आहे मित्र हे सूर्याचं नाव आहे मित्र हे सूर्याचं नाव आहे सूर्यनमस्कार घालताना आम्ही म्हणतो ओ नमहा रवये नमहा तर तो ती देवता आहे त्यांची मित्र ही देवता आहे ज्येष्ठा नक्षत्राचं सुद्धा सांबर सांबर नावाचा वृक्ष आहे सांबर म्हणजे सावर काटेसावर की जिच्या सावरीच्या कापसाच्या उषा वगैरे बनवतात अतिशय मऊ सुंदर आणि ती, ती संपूर्ण तिला बुंध्यापासून शेंड्यापर्यंत काटे असतात त्या झाडाला आणि म्हणून त्याला शालमली वृक्ष असं म्हटलेलं आहे गरुड पुराणात त्याचा उल्लेख आहे शालमलीची वन आहेत तिथे म्हणून तर शालमली सांबर म्हणजेच ही सावर तर हा ज्येष्ठा नक्षत्राचा वृक्ष आहे आणि त्यांची इंद्र ही देवता आहे त्या नक्षत्राची इंद्र ही देवता सांगितलेली आहे मूळ नक्षत्राचा राळ हा एक वृक्ष आहे राळ ज्या झाडापासून जा जा काढली जाते तो वृक्ष राळ वृक्ष तर तो, तो धनुराशीमध्ये मूळ नक्षत्राला सांगितलेला आहे आणि निवृत्ती ही देवता आहे त्यांची निरवृत्ती काही ह्यातल्या काही काही देवता आहेत ह्या सरळ सरळ यमाशी निगडीत आहेत अरे आम्हाला यम देव आहे म्हटल्यानंतर आधी भीती वाटते पण यम हा कुणाला आशीर्वाद देणार आहे तर जे नियम पाळतात त्यांच्यासाठी यम आणि शनी वाईट नाहीत नियमाच्या बाहेर गेला की यम दंड दाखवतो मग काय तो त्यामुळे अश्विनी नक्षत्र भरणी नक्षत्र मेषरास या मंडळींनी मात्र हे लक्षात ठेवायचं की आपला देव यम आहे हां चुकलो की दणकाच देणार तो समजावून सांगणारच नाही काही आणि मग म्हणायचं सारखे आम्हाला त्रास होतात होतील नाही सारख्या चुका केल्यावर सारखा मारखायचा सा। त्या देवता वाईट नाही आहेत त्या देवतांचे जे काही बंधन आहेत ती तुम्हाला समजली पाहिजेत आणि मग त्याच्यात अजून विस्तृत आहे त्याची उपासना वगैरे हा सगळा भाग आहे पुढे अजून पुष्कळ तर ज्येष्ठ नक्षत्राचं सांबर मूळ नक्षत्राचं राळ आणि निवृत्ती ही देवता आणि पूर्वाशाढा नक्षत्र येतं त्याच्यामध्ये धनुराशातच पूर्वाशाढा नक्षत्र जे आहे तर त्याचा वृक्ष वेत हा आहे वेळू आणि वेत हे दोन आलेले त्याच्यामध्ये तर वेत हा भरीव असतो वेताची छडी असते जी मारण्यासाठी वापरतात आणि वेत हा उंच वाढणारा वृक्ष आहे आणि तो समुद्रकिनाऱ्याजवळ साधारण सापडतो वेत हा तर म्हणजे दुर्मिळ नाही येतो थोडक्यात म्हणजे तर तो वेत हा त्यांचा वृक्ष आहे आणि त्यांची देवता आहे ती उदक वरुण वरुण हे जे आहे पंचमहाभूतातलं उदक ही त्यांची देवता आहे म्हणजे त्या दृष्टी हे सांगण्याचा उद्देश असा आहे आत्ता फक्त न देवता लक्षात घ्या पण या देवता काय काय करतात तुमच्या आयुष्यात हे आपल्याला माहीत नसतं आणि शेवटी त्या म्हणतील तेच होतं तुम्ही म्हणता ते होत नाही कारण जन्माला आल्यापासून तुमच्याशी कनेक्ट आहेत आणि म्हणून त्यांचं आपल्याला पाठिंबा असणं अत्यंत गरजेचं आहे जितका पाठिंबा मला कुलदेव कुलदेवीचा पाहिजे माझ्या पित्रांचा पाहिजे तेवढाच पाठिंबा मला माझ्या नक्षत्र देवतेचा पण पाहिजे आहे आणि म्हणून त्यांना महत्त्व आपल्याकडे दिलेलं आहे मग या मूळ धनुराशीमध्ये मूळ पूर्वाशाळा उत्तराशाळा उत्तराशाळा नक्षत्राचा वृक्ष फनस। जो ते आहे तो आहे फणस फणसाचं झाडही सगळ्यांना माहिती आहे आणि ते सगळीकडे उपलब्धही आहे त्याचंही रोप तयार करून कुठेही झाड लावायला हरकत नाही पण मोठं फणसाचं झाड दिसतंय म्हणून त्याच्या जा खाली जाऊन बसू नका हा चालेल केव्हा माहिती आहे का की तो ते झाड जर संस्कारित असेल मंदिराच्या आवारात आहे त्याच्यावर काही संस्कार झालेले आहेत असा वृक्ष जर असेल तर तो बाधत नाही पण कुठेतरी आपण जेव्हा हे करतो तेव्हा त्याच्यामधनं त्रास होण्याची शक्यता असते हेही अनुभव माझे घेऊन झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय त्याचे फटके खाऊन झालेत माझे की कुठेही झाड दिसलं की हात पसरायचे फार मोठे त्यांचे दणके बसतात कारण काय सांगतो वृक्षावर सगळ्याचे परिणाम होत असतात म्हणजे माझाच अनुभव सांगतो की करवे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये काहीतरी असा कार्यक्रम होता म्हणून मला मी गेलो होतो आणि तिथे मुलींचं हॉस्टेल आहे आणि तिथे आता मुळातच ती स्त्री शिक्षण संस्था असल्यामुळे मुलींचा वावर भरपूर तिथे आणि तिथे आवारात ना वडाची खूप मोठी मोठी चार पाच झाड आहेत त्या मुली त्या सुट्टीमध्ये तिथे बसणं खेळणं त्यांचं बा सगळं चालू असतं आणि अर्धवट अक्कल आम्हाला तेव्हा पूर्ण अक्कल नव्हती फक्त नक्षत्र वृक्ष माहिती होता अरे वा म्हटलं काय सुंदर झाड आहे घ्या ऊर्जा आणि तिथे ऊर्जा घेतली मी त्याचा उगाच वेळ जात नव्हता म्हणून जाऊन झाडा खाली उभं राहिलो थोडा वेळ होता काय कामाला कार्यक्रमाला म्हणून आणि नंतर घरी आल्यावर मला प्रचंड त्रास व्हायला लागला मग म्हटलं का बरं आपल्याला असं होत आहे मग लक्षात आलं की आपण काहीतरी चुकीचं केलंय तर ती जी काही ऊर्जा मी घेतलेली होती माझ्या लक्षात आलं हे आपलं चुकलंय तेव्हा कारण सांगतो की तिथे जेव्हा मुली वावरत असतात त्यातल्या कित्येक मुली या रजस्वला असतात कित्येक मुलींना बाकीचे काही त्रास असतात आणि त्या त्या झाडाच्या सान्निध्यात असल्यामुळे त्यांच्याजवळच्या सगळ्या त्या बॅड एनर्जी त्या झाडाने घेतलेल्या असतात तुम्ही जेव्हा त्या झाडाकडनं ऊर्जा घेता तेव्हा त्याच्याबरोबर ते ती बॅड एनर्जी पण येते ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येकाने अनुभव घेऊनच शाण व्हायचा असं नाही कोणीतरी घेतलेलं असलं तरी पुरे आणि म्हणून वाटेल त्या झाडांजवळ ऊर्जा घेऊ नका मग हे पुन पूर्वाशा नक्षत्राचा वेद हा वृक्ष सांगितले त्याची उदक ही देवता सांगितले उत्तराषाढा देव दे देव, दे देव, देव 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 नक्षत्राचा फणस आहे आणि फणस आणि विश्वेदेव ह्या त्यांच्या देवता आहेत विश्वेदेव म्हणजे श्राद्धामध्ये येणारे देव ते विश्वेदेव विश्वदेव वेगळा वैश्वदेव वेगळा आणि विश्वेदेव वेगळा तर ह्या नक्षत्राचा देवच मुळी श्राद्धात येणारा देव आहे त्यामुळे त्यांच्याकडे जेवढं जास्त लक्ष दिलं जाईल तेवढं ह्या नक्षत्राच्या लोकांचं लवकर भल होतं तुमची नक्षत्र देवताच सांगते की मागच्या जन्मीचं काय काय घेऊन आलाय हा कोणाकोणाचं बॅ बॅलन्स आहे अजून ते आहे हा ती नक्षत्र देवताच सांगत असते मग त्यामुळे ह्या लो लोकांनी आवर्जून लक्षात ठेवायचं की ज्यांची विश्वेदेव देवता देव 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 आहे यमदेवता आहे निवृत्ती देवता आहे यांनी पित्रांचं केलंच पाहिजे माझा विश्वास नाही मी करत नाही असले फालतू लाड चालणार नाहीत कारण तुम्ही नक्षत्रावर त्या जन्माला आलेल्या तुमची सुटकाच नाही ते केल्याशिवाय नाही तर भोगा त्रास ही काही काही नक्षत्र सांगतात ते मग ह्याप्रमाणे हा विश्वेदेव हा त्यांचा उत्तराषाढा नक्षत्राचा देव सांगितलेला आहे श्रवण नक्षत्र मकर राशीमध्ये येतं श्रवण आणि धनिष्ठा तर हे रुई हा वृक्ष आहे त्यांचा श्रवण नक्षत्राचा वृक्ष हा रुई सांगितलेला आहे आणि त्यांची देवता विष्णू आहे मी त्यांनी विष्णूंची उपासना करावी असं त्याचं हे सांगलेलं मी जन्माला येतानाच आपण ठरवून आलो कुठल्या देवाची उपासना करायची इथे तुम्हाला चॉईस नाही आहे मी अमक्या देवाला जातो मी तमक्या देवाला जातो चालणार नाही नक्षत्र देवता कोणती आहे कुलदेवता कोणती आहे ह्याच्यावरच तुम्ही कुणाची उपासना करायची हे ठरतं हे तर हे सगळं सोडतून तिसरीकडेच पळत सुटायचं आणि भिंतीवर डोकं आपटत बसायचं काय उपयोग होत नाही बाकीच्यांचं करू नका असं म्हणायचं नाही पण ह्या ज्या तुमच्याशी कनेक्ट असलेल्या देवता आहेत त्यांचं करा म्हणजे नक्षत्र देवता कुलदेवता आणि कुलदेव हे पहिले मग बाकी सगळे आता असेही खूप लोक येतात की मला माझी कुलदेवताच माहीत नाही कधी विषयच नाही आला हो गुरुजी खाणेपिणे करणे तीन सूत्री कार्यक्रम विषय येतोय कशाला जेव्हा ये कुठेतरी अडकतं तेव्हा मग ते विषय येतात तर ता असं करू नका ज्याला माहीत नसेल त्याने आपली कुलदेवता काय आहे चौकशी करून माहिती करून घ्यायची नुसती माहिती करून न घेता त्याची उपासना काय आहे उपासना, का उपासना कशी करावी नित्य उपासना काय या सगळ्याची माहिती मिळवायची सतत तुम्ही त्यांच्या सान्निध्यात राहाल तर वेळेला ते उपयोगी पडतील आयत्या वेळेला हाक मारल्यावर कोणी येत नाही आणि म्हणून या नक्षत्र देवता मुद्दाम आज मी सगळ्या सांगतोय तर ह्याच्याबरोबर धनिष्ठा नक्षत्राचा शमी हा वृक्ष आहे आणि त्याची देवता वसू आहे त्याच्याच बरोबर शततारका नक्षत्र जे आहे तर त्याचा वृक्ष कदंब कदंब हा जो वृक्ष आहे हा आपण म्हणजे कृष्णाच्या ह्याच्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा कदंबाच्या वृक्षाचं वर्णन ऐकलेलं आहे कदंब तर हा कदंब जो वृक्ष आहे शततारका नक्षत्राचा हा आपल्याकडं तो जर उपलब्ध नसेल तर आपट्याचं झाड म्हणजे ज्या सोनं म्हणून आपण लुटतो तर तो ते पर्यायी झाड त्याला सांगितलेलं आहे कदंब उपलब्ध नसेल तर कदंब म्हणजे आपण त्या इकडे कळंब म्हणतो त्याला कळंबाचं झाड मग हे कळंब किंवा कदंब हे जर उपलब्ध असेल तर जास्त चांगलं छतारका नक्षत्राचं आणि त्यांची देवता आहे वरुण पुन्हा जलाचा संबंध आला वरुण उपासना सांगितलेली आहे त्यांना मग त्याच्याचबरोबर पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे याचा वृक्ष सांगितलाय आम्र आम्र म्हणजे आंबा पण आपण हापूस खातो तो नाही हा नाही लगेच कलम आणून दारात लावू चालणार नाही जो नैसर्गिक आम्र आम्रफल जे नैसर्गिक आहे नैसर्गिक आंबा जो आहे तो ते तो वृक्ष आहे तुमचा त्यामुळे आम्र वृक्ष पाहिजे म्हणजे आपण त्याला गा, गावरान म्हणा गावठी म्हणा काही म्हणा की जो कलम केलेला नाही हापूस नाही तर तो आंबा तर तो या भाद्रपदा नक्षत्राचा वृक्ष आहे आणि त्याची अजाईक चरण ही देवता आहे ऐकलेली नाही माहितीची नाही हां अजयिक चरण एक चरण आणि अज असा शब्द एकत्र करून तो अजयिक चरण झालं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक प्रकाश रेषा किंवा विद्युल्लता अशा त्या देवतेचं वर्णन आहे तर ही विद्युल्लता जी आहे तिला अजायक चरण म्हटलेलं आहे आणि ती पूर्वा भाद्रपदा या नक्षत्राची देवता आहे उत्तरा भाद्रपदाचा वृक्ष कडुलिंब आहे कडुलिंब हा त्यांचा वृक्ष आहे उत्तरा भाद्रपदाचा आणि त्यांची देवता आहे अहिरबुध् ह थोडंसं राक्षसी नाव आहे ती देवता पण राक्षसीच आहे अहिरबुध्ञ आणि ती अकराव्या लोकात वगैरे आहे हा पण तिथून तिचं लक्ष आहे हा त्याचं वर्णन आहे आयुर्बुध कोण आहे कसा आहे त्याची काय उपासना आहे ते सगळं पण तो वेगळा विषय आहे तो आयुर्बुध्याचा पण अहिरबुध्ञही ना महा एवढा जप जरी ह्या नक्षत्राच्या व्यक्तींनी केला तरी तो त्याला पुरेसा आहे हा अहिरभुज्ञ उत्तराबादरपदा तर आहे कडुलिंब यांचा वृक्ष आहे आणि शेवटचं नक्षत्र रेवती आणि या रेवती नक्षत्राचं मोहाचं झाड मोह हा वृक्ष रेवती नक्षत्र रास यांना सांगितलेलं आहे आणि त्यांची देवता आहे पूषा पोषण करणारी पूषा आणि हे असे आपले हे सव्वीस नक्षत्र त्या नक्षत्रांचे वृक्ष आणि त्या नक्षत्रांच्या देवता एवढंच मी आत्ता तुम्हाला सांगितलं तर आज तुमचा काही वेळ घेणार नाही मी जास्त फक्त एवढंच तुम्हाला आत्ता सांगणार आहे याचं कारण असं आहे की हा एक वेगळा विषय आहे आणि हो झा कसं आहे की असंस्कारित झाड आणि संस्कारित झाड हे थोडक्यात सांगतो तुम्हाला की पिंपळा पिंपळाला जेव्हा पार बांधतात वडाला जेव्हा पार बांधतात तेव्हा त्याची मुंज करतात आणि ज्या झाडांना पार बांधलेला आहे ज्यांच्यावर मुंज ज्याची मुंज झालेली आहे त्या झाडाच्या पारावर मुद्दाम कोणी सुतक असलेला जाऊन बसत नाही मुद्दाम विटाळशिवाय त्या पारावर चढून बसत नाही म्हणजे आपापस त्या झाडाजवळ सोळं पाळलं जात मुद्दाम काय कोणी जात नाही तो पार बांधतानाच असा बांधतात की दोन पायऱ्या चढल्याशिवाय वर नाही आलं पाहिजे आणि म्हणून मग ज्या झाडाला पार बांधलेला आहे त्या झाडावर संस्कार झालेले आहेत त्याला शिवाशिव झालेली नाही आहे आणि मग त्या झाडाची ऊर्जा घ्या शक्यतो अशी संस्कारित झाडं ही तुम्हाला मंदिरांच्या आवारात मिळतील उदाहरणारदाखल सांगतो रास्तापेठेमध्ये रास्त्यांच्या वाड्यात जे दत्ताचं देऊळ आहे तर ज्यांचा उंबर हा वृक्ष आहे त्यांनी जो आवर्जून ऐका तर तिथे जे औदुंबराचं झाड आहे रास्त्यांच्या दत्ताच्या मंदिर, था, त्या मंदिरात त्या मंदिर त्याला टेकूनच पुढे मंदिर आहे हे प्रदक्षिणा घालताना त्या उमराला प्रदक्षिणा घालावीच लागते तर फक्त जा आणि त्या उमराला मिठी मारावा की काय करू नका दत्त मंदिरात जा रस्त्यांच्या मागच्या बाजूला जा त्या उमराला मिठी मारा रे अगदी मिठी मारायची अगदी मुलांनी आईला मिठी मारल्यासारखी आणि त्याला प्रार्थना करा ऊर्जा दे आणि मग तुमच्या अंगात काय सळसळतं ते बघा अगदी आत्ता गेलात तरी चालणार आहे एवढी त्या झाडाला ऊर्जा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे रास्ते वाड्यात रास्त्यांचं स्वतःचं दत्त मंदिर मागच्या बाजूला आहे वाड्याच्या कोपऱ्यात आणि तिथे हा वृक्ष आहे आणि याचं कारण असं आहे की तो वृक्ष इतका पुरातन आहे की अक्कलकोट महाराजां तिथे येऊन गेलेले आहेत नंतर नरसिंह सरस्वती स्वामी येऊन गेलेले आहेत म्हणजे अशा मोठ्या मोठ्या विभूतींचं वास्तव्य त्या वटवृक्षा वा त्या उदुंबर वृक्षाखाली झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही नुसतं म्हणा मला ऊर्जा पाहिजे भले तुमच्या राशीचा तो वृक्ष नाही आहे कुणी जा आणि त्या झाडाला मिठी मारा आणि ऊर्जा मागा आणि काय सणसणतं ते बघा अंगात रेग्युलर असं अंगात वीज गेल्यासारखं होतं कित्येक जणांनी येऊन मला सांगितलं गुरुजी काहीतरी वेगळाच अनुभव आला मला तिथे हा अगदी पुण्यातलं उदाहरण सांगतोय मी हे थेऊरच्या गणपतीच्या देवळात झाड आहे थेऊरला जर कधी गेलात तर थेऊरच्या देवळात पिंपळाचं झाड आहे मोठं जा आणि त्याच्याकडे हात असे करून नुसते उभे राहा आणि कसं वादळ जातं बघा अंगावरनं ऊर्जा ऊर्जा कशाला म्हणतात ती तिथे कळेल तुम्हाला इथे तुमच्या हाताला काही कळत नाही हां ऊर्जेचा झटका कसा असतो आणि चटका कसा असतो हे बघायचं असलं तर चला माझ्याबरोबर तिथे रेग्युलर जाणवतं ती ऊर्जा तिथे मग असे हे वृक्ष आहेत जंगली महाराजांच्या देवळात जिथे मंदिर आहे जंगली महाराजांचं तिथला वृक्ष तो पहा सारसबागेतल्या गणपतीचा इथलं झाड बघा ही जी झाडं आहेत ना ह्यांच्यावर ऑलरेडी इतके संस्कार झालेले आहेत ना आणि त्याच्यामध्ये ऊर्जा अक्षरशः भरभरून वाहतीय आणि तो वृक्ष जर तुमचा नक्षत्र वृक्ष असेल तर सोन्याहून पिवळं आणि म्हणून अशाच ठिकाणी ऊर्जा घ्यायचा प्रयत्न करा की जिथे वृक्ष संस्कारित आहे असंस्कारित ऊर्जा झाडाचे ऊर्जा घेऊ नका जी किंवा माहीत नाही अशा झाडांची घेऊ नका आणि त्या त्याच्यासाठी आपला नक्षत्र वृक्ष आपल्या घरी कुंडीमध्ये लावा त्याला वाढवा मोठा करा जोपासा आणि मग मोठ्या जागेत नेऊन लावा तो कुठेही असला तरी तुम्हाला ऊर्जा देणार आहे कारण तुमच्याशी कनेक्ट येतो दुसऱ्याला देण्यासाठी माझ्याकडे ऊर्जा नको का मग तुम्ही ठणठणीत राहायला हवा असेल तर हे तुम्हाला नवीन घालून दिलेलं आहे आता त्यांनी निवडा कोणाला काय हवंय ते आणि मला वाटतं आजचं आपण इथेच थांबूया किती प्रकार सांगितलेत शास्त्राने म्हणजे मला एक छान त्यांचं आठवतंय की त्यांनी असं सांगितलं होतं की एखाद्याची ऐपत नाही आहे परिस्थिती नाही आहे तर एखाद्या निर्जन स्थळी जाऊन त्यांनी फक्त ती इच्छा व्यक्त करून त्याच्या डोळ्यातनं अश्रू जरी आले तरीही तरी ते श्राद्ध आहे असं शास्त्रांनी सांगितलंय म्हणजे शास्त्राने प्रत्येकाचा विचार करूनच गोष्टी लिहिलेल्या आहेत पण आपण त्याचा आप अपभ्रंश करतो आपली बुद्धी ही तोकडी आहे आणि त्याच्यामुळे आपल्या आप बुद्धीला जसं समजेल तसं आपण घेतो निरामय जेव्हापासून निर्माण आहे तेव्हापासून आम्ही जे काही घडलो त्याच्यामध्ये वैद्य गुरुजींचा देखील खूप मोठा आ, सहभाग आहे म्हणजे मला आहे की पहिल्यांदा त्यांनी आम्हाला कुलदैवतेचं सा महत्त्व सांगितलं कुलदैवता आम्ही जाऊन शोधली आहे आम्हाला नव्हतं माहिती आहे की आमचं कुलदैवत कुठे आहे कुठेतरी कोकणात आहे पाली आहे या ठिकाणी एवढंच माहिती होतं पण ते पाली नक्की कुठे आहे हे आम्ही जाऊन शोधलं आहे कारण त्याचा ह्या ऊर्जेच्या माध्यमातला अर्थ त्यांनी आम्हाला तेव्हा समजावून सांगितलेला जसं मी म्हटलं की तेव्हा आर्थिक कुवत नव्हती आमची पण तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलेलं की जे काही तुम्ही कमवता जो काही त्यातला तुमचा प्रॉफिटचा भाग आहे त्यातले दहा टक्के हे वेगळे काढले पाहिजेत आणि त्यातही ते ते त्यांनी सांगितलेलं की प्रत्येकाचा भाग किती मग आई वडिलांचा किती मग तुम्हाला तुमच्याबरोबर काम करणारे किंवा तुमचे सहकार्य जे आहेत त्यांचा भाग किती देवाचा भाग किती असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं आम्ही इमान इतबारे काही बिलं आली डी टी पी डिझायनिंग तेव्हाचा काळ आहे हा <laughs> बिलं आली की त्यातल्या प्रॉफिटचं मी लिहून ठेवायची एक डायरी केली होती आणि मग ते दहा टक्के पाकिटात काढून ठेवायचे देवापाशी आणि मग कधीतरी नड यायची की मग तिथे लिहून ठेवायचं देवाकडनं एवढे घेतले असं त्यावेळेला ते फक्त काढायचे आणि घ्यायचे पण लिहून ठेवायचे की मी ते लागत होते आणि मी घेतले ते देवा देवासाठी ठेवलेले घेतले ते देऊ शकले निरामय सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांची रक्कम ही तेव्हा दे, देता आली आणि ती रक्कम नाही तो त्या त्यानी दिलेल्या गोष्टींचं मला असं वाटतं की आ, हा त्यांचा तो भाग आहे आपलं ते कर्तव्य आहे कुलदैवतेला आई वडील समजावं हा भाव देखील त्यांनीच जागरूक केला की त्याच्याकडे मूर्ती म्हणून बघू नका त्याच्याकडे आईबाप म्हणून बघा आणि त्यांनी हे सांगितलं की देवाला जाताना तुम्ही ज्या वेळेला ओटी नेता जी काही साडी घेता तिथे घासाघीस करता ती तो खण घेता त्यावेळेला इतका विचार करता तर तुम्ही आई वडिलांना काहीही देताना विचार कराल जसं तुम्ही स्वतःसाठी घ्याल तसंच तुमच्या आईवडिलांसाठी घ्याल ना तिथे ही रक्कम येते कुठे मला आठवतं तेव्हा ते त्यांनी ते सांगितलेलं की ही दहा टक्के रक्कम जेव्हा छोटी असते शंभर रुपये असतात मग हजार रुपये होतात हां तोपर्यंत आपल्याला ती द्यायला काही वाटत नाही मग तुमचं उत्पन्न वाढतं मग ते दहा हजार होतात ती दहा टक्के रक्कम दहा हजाराला जाते मग तेव्हा असं वाटतो की अरे आपण देतोय हा भाव यायला लागतो तो ग उगाचाच यायला लागतो आणि तो देताना तुम्ही हात आखडता घेता उद्या ह्या दहा हजाराचे एक लाख होतात पण हे केव्हा होणार आहेत जेव्हा तुम्ही ते देणार आहात हे तुम्हाला समजत नाही रक्कम देण्याची रक्कम मोठी झाली की तुम्हाला वाटतं मी देतोय पण तो देतोय आणि त्यातला तो भाग त्याचा मी त्याला देतोय हा भाव जेव्हा विकसित होतो तेव्हाच त्या छोट्या अशा रोपट्याचं रूपांतर वृक्षात होऊ शकतं हा विचार त्यांनी आम्हाला दिला जेव्हा तुम्ही देवीला साडी घेऊन जाता तिला नेसवता ती काही काय तिच्या अंगावर असते फक्त पण तो आनंद आहे ना तो कशातच मोजता येत नाही आपल्याला असं वाटतं नंतर काय ती ती तिथे जी कोणी ब्राह्मण आहेत त्याच्याच बायकोला जाणार आहे ते त्याचा व्यवहार करतील व्यापार करतील पण हा विचार करायचा आहे कशाला तेव्हा त्यांनी सांगितलेलं की तुम्ही वर्षातनं एकदा जाता वर्षभर तुमच्या आई वडिलांचं कोण करत आता ठेवा बरं माणूस सांभाळायला किती हजार घेतो माहिती आहे प्रत्येकाला दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार महिन्याला तुम्ही मोजता जर तुमच्या आई करण्याची आज वेळ आली तर तुम्ही महिन्याला एवढी रक्कम मोजता आणि ते तुमच्या आई वडिलांचं वर्षभर करतात मग तुम्हाला देताना का तुम्ही हात आखडता घेता हा भाव जसा येतो ना तसं सगळंच बदलतं तुमचं निसर्गाशी एक नातं निर्माण होतं तुमचं परमेश्वराशी त्या परमतत्वाशी एक नातं निर्माण होतं आणि मग तुमच्याकडे येत जातं हे आम्ही जगलो आहे आणि म्हणून हे मी तुम्हाला आज सांगू शकते एकदा त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि त्यांच्याकडे काहीतरी श्राद्ध पक्ष वगैरे झालं होतं चांदीची भांडी वापरतात ते त्याच्यानंतर मी देखील केली त्यांनी ऐपत दिली म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की पितरांना चांदी प्रिय आहे याच्यामध्ये पुन्हा ऊर्जाशास्त्र आहेच आणि चांदीच्या भांड्यामध्ये खीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांदीमध्ये असाव्यात असं ते सांगत होते आणि ते म्हणाले की ज्यावेळेला हे कर्म वगैरे होतं श्राद्ध पक्ष होतो त्याच्यानंतर काही भांडी गायब होतात चमचे वाट्या नसतात मी म्हटलं हो गुरुजी चांदीची भांडी हं नसतात जातात ते मला म्हणाले की अमृता कोण येतं आपल्या घरात आपलेच आपत आपलीच आपले आपले माणसं असतात असेल कुणाला तरी गरज गेली आपल्याला काय कमी आहे आपण फक्त विचार करायचा आहे हे सत्य आहे आपण फक्त विचार करायचा आहे तोच आपल्याला ऐपत देणार आहे आणि तो ते पुन्हा करवून घेणार आहे आपण त्यामध्ये का अडकायचं हा विचार देखील आम्हाला त्यांनीच दिला की जे जात आहे त्याच्यामध्ये अडकू नका आपण किती जीव जाळतो रक्त आठवतो कुणाकुणाबद्दल काय काय विचार करतो आणि नाती जी असतात ना ती तुटून जातात गमावून बसतो बस असे बरेचसे विचार म्हणजे आम्ही जे काही घडलोय त्याच्यामध्ये त्यांचा देखील खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलो जे जे ज्या ज्या कुणाकडून आम्ही शिकलो तेच आम्ही देण्याचा प्रयत्न आहे जे काही आपण युट्यूब चॅनल असेल तुमच्याशी आम्ही बोलतो हे कुठलंच काहीच माझं नाही आहे हे कुठून तरी आलेलं आहे कुणीतरी प्रवाह घेऊन तो माझ्यापर्यंत आला मला कळलं मला उमगलं आणि मला जे उमगलं ते जे मी देण्याचा प्रयत्न करते हाच प्रयत्न तुम्हाला करायचा आहे जे नेहमी आपण म्हणतो की लोक जेव्हा निरामयला फोन करतात त्यावेळेला ते तुम्हाला काय समजतात कोण समजतात चांदोरकर आपण सगळे निरामय आहोत आणि त्यामुळे हे जे काही तुम्हाला समजतंय ते तुम्हाला पुढे पास ऑन करायचंय हे तुम्हाला द्यायचंय हे तुमचं काम आहे आणि तुम्ही ते करताय खूप छान म्हणूनच आज सगळ्यांचं कौतुक देखील केलं गेलंय असंच आपल्याला खूप मस्त काम करायचंय आत्ता कुठे बारा वर्षच झाली आहेत अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आपल्याला तुम्ही सगळे बरोबर आहात म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकलो त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचं कौतुक तुमच्या सगळ्यांचे आभार असेच बरोबर राहा आणि आपल्याला खूप पुढे जायचं आहे आजही मला सांगावं असं वाटतंय की तिथे काम सुरू आहे काहीजणं खो खो काही जण तिथे आहेत काही जण इथे आहेत मग परत काहीजणं तिथे जातात काहीजणं इथे येतात सो इथे सॅक्रीफाईस करावंच लागतं आपल्याला आणि ते कुठलीही कंप्लेंट न करता प्रत्येकजण कायम करत असतो आणि आम्हाला ते माहिती असतं सो असंच आपल्याला काम करायचं आहे अविरत आणि म्हणून हा सोहळा आपल्या सगळ्यांचा आहे हा उत्सव आपल्या सगळ्यांचा आहे आणि सरांनी सांगितलं आमच्या डोक्यात होतं की कसं सगळं मॅनेज होणार त्याच्यामुळे आम्ही खूप छोटासा कार्यक्रम ठरवला होता आ, सर म्हणाले तपपूर्ती आहे आणि तुम्ही काय तासा दोन तासाचा कार्यक्रम ठरवला नाही चालणार भरगतचा कार्यक्रम पाहिजे उत्सव झाला पाहिजे आणि मग अगदी शेवटच्या तीन दिवसांमध्ये तीन चार दिवसांमध्ये पटापट पटापट फोनाफोनी झाली आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला पण इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये हा येस हे पुन्हा तुमचेच कष्ट आहेत जसं सर म्हणतात मला असं वाटतं की सरांनी इथे येऊन पण बोलावं थोडंसं <laughs> असो सो तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार आणि आपल्याला असेच अनेक उत्सव सोहळे साजरे करायचे वा येस! तर अशा रीतीने आपण इथे थांबतोय आठ वाजता पुन्हा आपल्याला कनेक्ट व्हायचंय आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमजद्या द्यावे पसाय जे नहि व्यंकटी सांडो तया रतिवाढो भूता परस्परे मैत्र जिवांचे दुरितांचे तिमिन विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचेल तो तेलाहो वर्षत सकलमण्डली निष्ठांची मण्डिया अनवरत भूमण्डली भेट भूता चया कल्पतरू अहुना सर्वसुखी पूर्णहो नितिनिलोकी भजिजो आदिपुरुखी अखण्डितग्रन्थोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये मणि श्रीविश्वेश्वरा हा होइल येणे वरे